मारुती यार कुठेस तू? बर आई का माझ्यातन काहीतरी मोठा घोळ झालाय भाऊदा, मला काय आठवतही नाही एवढा टाईट होतो मी. नारायणीचा काही पत्ता नाही? हिला काय माणसं आहेत राव या गावातली, येतात काय, फोन काय करतात, गायब काय होतात? तू गायब होऊ नको, ये संध्याकाळपर्यंत. तोच होता ना तो? तुम्ही दारू पुरवण्याचा धंदा सुरू केला का काय? अहो तात्या काहीतरीच काय, अहो काय ना, हा एक नंबरचा बेवडा माणूस आहे. आजपर्यंत त्याला दारू पोहोचवली ना म्हणून तर हे सगळं झालं. आता या सगळ्यावर दादा आणि आनंदी काय म्हणतात हे फार महत्वाचं. ते काय मला ठावं नाही, पुन्हा ती या घरात दिसली नाही पाहिजे. आता कोणतीही लप्पाछप्पी करू नकोस, सगळ्यांना सगळं कळालंय. तुला तुझ्या बाळासाठी जगायचं एवढंच लक्षात ठेव. तोच विचार करत आले म्हणूनच माझी जगायची इच्छा नाहीये. त्याची मावशी आहे ना त्याच्या पाठीशी, तुला कधीच सांगितलं नाही. मला सतत तुझ्या बाळाची काळजी वाटायची वाटते. वाटलं असं तुझी सगळी जबाबदारी माझी. आनंदी तू बोलतेस. हे दादा उठ दादा. काय रे नागनाथ काय झालं? अरे दादा तू इथे शांतपणे झोपलायस आणि अक्का रे तिकडे थैमान घातलंय रे. मला खूप भीती वाटते रे, ती कदाचित नारायणीचा जीव सुद्धा घेईल. अरे तिने वाड्याच्या बाहेर पण काढलंय नारायणीला. पण का काय झालं काय? काय झालंय काय दादा, तुला फक्त अर्ध सत्य माहितीये. खरं काय घडलं ना ते दाखवतो तुला. याच्यामध्ये सगळं तुला बघायचं. पण तरीही नारायणीला घराबाहेर काढणं नाही उपाय होऊ शकत. उपाय तेव्हाच करतात जेव्हा काहीतरी चांगलं होईल अशी अपेक्षा असते. पण मला उपाय करायचाच नाही, कारण आजपासून नारायणी माझ्यासाठी मेली आणि मी नारायणीसाठी. हे असलं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं असं वाटत असेल ना तुला? आणखी काय काय अब्रूचे धिंडवडे उडवणार आहेत आपल्या घराण्याचं नाव बदनाम करून टाकणार आहेत या पोरी. आणि सांभाळ दादा. पडे हा 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 देतो ना देतो दादा दादा. अरे अरे दादा पाणी सांडलं सगळं. आनंदी तू नारायणची काळजी घे, मी आलेच. हो पण झालं काय ते सांग बाबा. रे मला आताच्या आता बाबांना भेटायचंय. हो आनंदी पण घाबरलीस का तू एवढी? मला असं अचानक भास झाला की बाबांनी मला बोलावलंय. तू थांब मी आलेच. थांबी बाकी कोणी माझ्यावर विश्वास ठेवला नाही तरी चालेल. प्लीज तू माझ्यावर विश्वास ठेव. मी हे जे काय केलं ना माझ्या बाळासाठीच केलं. तुझी गाडी उतरायला लागली दादा. मी जे ठरवलंय तसंच होतंय अगदी. सांग ना दादा काय झालंय तुला? बाबा बघ ना माझ्या दादाला काय झालंय बघ ना. बाबा काय होतंय तुम्हाला? ऐका ऐका तुम्हाला काही नाही होणार. मी आली आहे ना नागनाथ का, तुम्ही पटकन डॉक्टरांना फोन लावा. इकडे तू आज जरी जगातल्या कुठल्याही देवाची शपथ मला दिलीस किंवा पोटातला असलेल्या तुझ्या ओजसच्या बाळाची जरी शपथ दिलीस ना, तरी मी तुझ्यावर विश्वास ठेवणार. मी ऐक ना, पटकन पटकन डॉक्टरांना बोलव आणि बाबांच्या खोलीत घेऊन ये. हो आनंदी पण झालंय काय, तू का घाबरलीस एवढी? बाबांच्या छातीत खूप दुखतात. ठीक आहे आनंदी, तू तिकडे त्यांची काळजी घे, मी लगेच डॉक्टरांना फोन करतो. हा डॉक्टर मी वीर बोलतोय, तुम्ही प्लीज लगेचच्या लगेच शेलारवाड्यावर या. मच्छिंद्र काकांना हार्ट अटॅक आलाय, प्लीज लवकर. वीर बाबाला हार्ट अटॅक आलाय? हो. याचा अर्थ आता ललिता काकूंचे आणि तात्यांचं पाय धरल्याशिवाय माझ्या दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. पिंजरा